मित्रांनो, शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी शिवसेना भाजप युतीविषयी मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओत। मित्रांनो, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षण प्रश्न पेटला आहे। यावरून पंकजा मुंडे सध्या चांगल्याच आक्रमक झाले आहेत। तर दुसरीकडे शिंदेगट भाजपसोबत गेल्याने शिवसेना नेते आणि भाजप शिंदेगट यांच्यात शाब्दिक हल्ले सुरू आहे। दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप आणि शिवसेना युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। शिवाय युती झाल्यास सर्वाधिक आनंद आपल्याला होईल असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले। भाजप शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडणार असे चित्र निर्माण झाले आहेत। पंकजा मुंडे यांनी ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न लावून धरला असून ओबीसी आरक्षण प्रश्न मार्गी लागल्यावरच निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आगामी निवडणुका आरक्षण विरहित झाल्या तर तो ओबीसी समाजावर अन्याय असेल असं पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे। याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत शिवसेना आणि भाजप युतीसंदर्भात वक्तव्य केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती झाली तर सर्वाधिक आनंद मला होईल असं पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं। तर दुसरीकडे पंकजा मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी कधीही शिवसेनेवर कठोर शब्दात टीका केली नाही, तर पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरे बहीण मानतात। म्हणूनच 2014 भाजप शिवसेना युती तुटल्यावर देखील शिवसेनेच्या वतीनं पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नव्हता। पंकजा मुंडे यांना पक्षाने डावलल्यावर सामन्यातून वारंवार भाजपवर टीकेची झोड उठते। एकंदरीतच जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जाते तेव्हा पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा नेहमीच रंगते। शिवसेना भाजप युतीसाठी पंकजा मुंडे मध्यस्थी करणार का अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तुम्हाला याविषयी काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे। धन्यवाद।